जळगाव तालुक्यातील आसलगाव ग्राम पंचायत मध्ये आज छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न झाली। ग्राम पंचायत मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून जयंती उत्सव साजरा करण्यात आला। जयंती निमित्त आसलगाव ग्राम पंचायत मध्ये सरपंच विष्णू इंगळे, उपसरपंच गणेश गिरे, जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे, ग्राम पंचायत सदस्य सुनील डिवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ढोकणे, अरविंद भारसाकडे, ढोली गुरुजी, संजय तायडे, संजय गायकी, योगेश गावंडे, मुन्ना रावण चवरे तसेच गावातील नागरिक तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी हजर होते। MCN न्यूज करिता संजय दांडगे, जळगाव। त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी म्हणजे या महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देण्यासाठी काय काय केलं, शिवाजी महाराजांनी जे केलं त्यांच्या पावलावर पाऊल टाकली असं नाही, टाकून असं नाही, तर त्याच्या पुढे सुद्धा त्यांनी काम केलं। 8 वर्षाचे असताना औरंगाबादला आपल्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये ते गेले होते, औरंगजेबाच्या दरबारामध्ये एकटे राहिले, शिवाजी महाराज निघून आले, 8 वर्षाचा 9 वर्षाचा मुलगा बापानेही सोडलं, शिवाजी महाराजांनी त्यांना तिथे सोडून दिलं, तेही राहिले आणि तेही बरोबर सुटका करून आले।